अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला पंढरपूरकरांच्या विश्वासात पात्र ठरलेला पंढरपुरातील एकमेव नामांकित फुटवेअर म्हणजेच एस आर फुटवेअर। या ठिकाणी आपणास मिळेल योग्य दरामध्ये सर्व ब्रँडचे लेडीज व जेंट्स शूज, त्याचबरोबर चप्पल व सँडल। एक वेळ अवश्य भेट द्या। मोबाईल नंबर 83 29 सत्तेच आहे। यातला एक आकडा चुकीचा तुम्हाला सापडणार नाही। याहून जास्त असू शकतं? याहून कमी नक्कीच नाही आहे। आणि हे जे सातत्यानं चालू आहे, कित्येक लोक आहे जे सिबिल ती वर्षानुवर्षे खराब आहे। आज पटवर्धन कुर्लेमध्ये एक नाईक नवरे नावाच्या सभासदाला मी भेटलो, ट्रॅक्टर मालक आहे, 2 एकर क्षेत्राचा मालक आहे। ते एकाच माणसाच्या नावावर 3 बँकेचं कर्ज आहे। एकदा बेसल रोडसाठी घेतलेलं आहे, एकदा तोडणी वाहतुकीसाठी घेतलेलं आहे, 3 वेळा कर्ज काढलं आहे, 30 लाख रुपये एकाच माणसाच्या नावावर। आज कर्ज काढून 5-7 वर्षे झाले आहेत। उद्या ते कर्ज व्याजासाठी जर विचार केला तर त्याच्या 2 एकराच्या त्या शेतकऱ्यांना मांडलेली व्यथा माझ्या 2 एकरापेक्षा जास्त किमतीचं म्हणला पाहिजे आहे। आणि हा जो विषय आहे की ज्या वेळेस पतसंस्था बँका एवढ्या मोठ्या प्रमाणात बेछूटपणे कर्ज देतात, यांची जी करारपत्र जर वाचली ना, तर त्यामध्ये काय आहे की कर्ज दिलं तुम्ही त्या ट्रॅक्टर मालकाच्या नावावर। बँकेनं कसं काय मान्य केलं की ट्रॅक्टर मालकानं लिहून दिलं आहे माझ्या नावावर जे कर्ज मंजूर होते ते यांना देऊन टाका, आणि कारखाना थकाय आम्ही देतो यांना बँकेला की हे कर्ज आम्ही भरू। मग ही जी काय आहे ना, हे सगळं गौडबंगाल आहे असं माझं मत आहे। आज धनत्री पतसंस्थेनं 28 कोटी रुपये दिले ह्या 2-3 वर्षामध्ये, अजून पण काय दिलं द्यायला लागलेत म्हणून समजते। आज हे ठेवीदारांचे पैसे आहेत, गोरगरीब जनतेचे कष्टाचे पैसे आहेत। 5,000-10,000 पासून ठेवी सुरू होऊन लाखापर्यंतच्या ठेवी ठेवलेल्या गोरगरीबांचे पैसे आहेत। तुम्ही या एकट्या काळेसाठी तुम्ही पूर्ण पतसंस्था तुमची डुबवणार आहे का, किंवा बँक जे काही बँक आहेत त्या बँका डुबवणार आहेत का? आणि 10,000 लोकांचा ही माझी प्राथमिक आकडेवारी, अजून जास्त येऊ शकतात। गावागावात गेलो इतक्या लोकांच्या उतरावरती बोजे आहे की ती माणसं सांगतात की या सिबिल खराबमुळे माझ्या मुलाला शिक्षणाचं कर्ज काढता आलेलं नाही, या सिबिल खराबमुळे माझ्या घराचं वाटप सुद्धा करता येत नाही, कोणाच्या वाटणे असतील काय। कोणताही नवीन प्रोजेक्ट करायचा झाला, उद्योग करायचा झाला, व्यवसाय करायचा झाला, तर बाबा आम्हाला कर्ज काढता येत नाही। त्या लोकांचा प्रपंच, कोणाचा 5 वर्षापासून ठप्प आहे, कोणाचा 10 वर्षापासून ठप्प आहे। मला एक समजत नाही की ही बाबा काय आहे ही व्यक्ती म्हणजे, की आज 10,000 लोकांचं सिबिल खराब केलेलं असेल, इकडं 1,000 वर कामगारांना बिगर पगार देता असेल, इकडं 5,000 शेतकरी सभासदांना बिगर बिल देता, या माणसाला झोपच कशी लागते?